て。संभाजीनगर जिल्ह्यातले जे आमदार आणि शिवसेनेकडून निवडून येऊन उद्धवजींपासून आणि शिवसेना प्रमुखांच्या विचारापासून जाण्याचं जो प्रयत्न केलेला आहे त्याच्या निषेधात, कारण या आमदारांना शिवसैनिकांनी निवडून दिलेलं आहे, शिवसेनेवर प्रेम केलेल्या जनतेने निवडून दिलेलं आहे, आणि म्हणून यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी सगळ्या मतदारसंघात मेळावे झाले, परंतु आज ही रॅली शिवसैनिक काढत आहेत. वाटते संभाजीनगर सातत्यानं शिवसेनेची एक शक्ती राहिलेलं आहे, शिवसेनेची एक ताकद राहिलेलं आहे, आणि ताकद जनतेची आणि शिवसैनिकाची ही शिवसेना प्रमुखाच्या विचारासोबतच आहे, उद्धवजींच्या नेतृत्वासोबतच आहे. येणाऱ्या काळात निश्चित शिवसैनिक हे दाखवतील. या गद्दारांचा निषेध आजच्या रॅलीच्या माध्यमातून आम्ही या निमित्तानं करतो आहे. मात्र आज संभाजीनगरचा जो मुद्दा आहे तो अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. कुठेतरी उशीर झाला आहे किंवा आता सत्ता जाणार म्हणून संभाजी महाराज आठवले अशी टीका यमान करतो. कोण टीका काय करतं महत्त्वाचं नाही, कारण मागच्या वेळेसही 5 वर्षात फडणवीसांचं सरकार होतं, पूर्ण बहुमताचं सरकार होतं शिवसेना आणि भाजपचं, तरी संभाजीनगरचा प्रस्ताव येऊ शकला नव्हता. आता
काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना असं महाविकास आघाडीचं सरकार असतानाही माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी हा प्रस्ताव आणलेला आहे. मला वाटतं संभाजीनगरसाठी हिंदुत्वासाठी हे निश्चित अभिमानास्पद आहे. आणि शिवसेना प्रमुखांनी जी व्यक्त केलेली भावना आहे 9 मे 1988 ती उद्धवजी ठाकरे साहेबांच्या हाताने महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून पूर्ण होते. त्यामुळे संभाजीनगरची जनता निश्चित यावर आनंद नव्हे तर गर्वसुद्धा व्यक्त करेल. अशी अस्थिर स्थिती नव्हती ना, त्यास अशी अस्थिर स्थिती नव्हती. मग अस्थिर स्थिती असताना उद्या कोण काय कसं कसा काय भरोसा नाही तेव्हा उद्धवजी ठाकरे साहेब निर्णय घेतात, त्यात काय चूक आहे? काँग्रेस राष्ट्रवादी पाठिंबा मिळेल ना, सरकार प्रमुख निर्णय घेतात तर त्याला पाठिंबा मिळतो.